गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर आपण प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जे जंगली प्राणी आहेत त्याच्यापासून आपल्या पिकांचं कशाप्रकारे आपण संरक्षण करणार आहोत, तसेच कशाप्रकारे ते आपल्या पिकांना नुकसानकारक आहेत आणि त्याचे डॅमेजिंग नेचर ऑफ डॅमेज कसं आहे आपण ते पाहिलं आहे. यामध्ये तसेच आपण कोणकोणत्या प्रकारचे प्राणी असतात याच्यामध्ये वाईल्ड बोर्स असेल किंवा एलिफंट्स असेल डिअर्स असेल हे प्राणी कशाप्रकारे आपल्या पिकांना नुकसान करतात हे आपण पाहिलेलं आहे. तसेच यामध्ये वाईल्ड बोर्स, आता वाईल्ड बोर व्हॉट इज दी नेचर ऑफ डॅमेज ऑफ वाईल्ड बोर. वाईल्ड बोर कंज्युम अँड ट्रॅम्पल दी क्रॉप, म्हणजे ते पिकांचं ॲज अ फूड म्हणून तसेच फक्त न खाता खाऊन त्याच्यानंतर ते पिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पायांच्या सहाय्याने ट्रॅम्पलिंग करतं, म्हणजेच पिकांमध्ये तुडवा करतं किंवा पिकांची नासधूस करतं. तसेच अपरूटिंग ऑफ द क्रॉप्स अँड वॉलोविंग इन द फील्ड मे क्रिएट होल्स दॅट कॅन डॅमेज द फार्म इक्विपमेंट अँड डिस्टर्ब फार्म ऑपरेशन, म्हणजे ते पिकांना मुळासकट उपटून टाकतात. तसेच वॉलोविंग म्हणजेच पिकांमध्ये लोळी घेतात, तसे मोठे मोठे होल्स तयार करतात, त्याच्यामुळे जे आपले जनरल ऑपरेशन असतील फील्ड ऑपरेशन असतील ते आपण इझिली कॅरी आउट करू शकत नाहीत. तर हाऊ टू कंट्रोल द वाईल्ड बोर्स, इन डिफरंट मेथड वी कॅन कंट्रोल दी वाईल्ड बोर्ड्स लाईक ट्रॅपिंग वाईल्ड बोर्ड्स बाय बॉक्स ट्रॅप्स, केज ट्रॅप्स, कोरल ट्रॅप्स युजिंग प्री बाईट अँड बाईट्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप्स असतात, म्हणजे सापळे असतात, त्याच्या साह्याने आपण ह्याला वाईल्ड बोर्डला आपण ट्रॅप करू शकतो. तसेच यूज ऑफ फेन्सेस लाईक वायर फेन्सेस, प्लास्टिक फेन्सेस, इलेक्ट्रिक फेन्सेस असतात, म्हणजेच काय थोड्या प्रमाणावरती इलेक्ट्रिक त्याला करंट दिला जातो आणि एक झटका मशीन त्याला आपण म्हणलं जातं, त्याच्या थ्रूसुद्धा आपण वाईल्ड बोर कंट्रोल करू शकतो. नॅचरल रिप्लेंटन, इलेक्ट्रॉनिक रिप्लेंट एक्सेट्रा आर यूज टू कीप वाईल्ड बोर्स अवे फ्रॉम द क्रॉप, म्हणजे आपण काही नैसर्गिक रिप्लेंटंट आपण वापरू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक रिप्लेंट आपण वापरू शकतो, त्याच्या थ्रू ते आपल्या क्रॉपपासून लांब जाऊ शकतात. नंतर आहेत फायर क्रॅकर्स आर ऑल्सो इफेक्टिव्ह फॉर कीपिंग अवे टू दिस ॲनिमल, म्हणजे जे आपण फटाके म्हणतो जे फायर क्रॅकर्स आहेत तेसुद्धा त्याच्या साह्याने सुद्धा आपण वाईल्ड जे बोर आहे किंवा वेगवेगळे प्राणी आहेत त्यांना आपण पळवून लावू शकतो. तसेच मंकी, यू नो जनरली अबाउट मंकी, मंकी आर दी नोटोरियस अँड वाईल्ड ॲनिमल्स कॉजिंग सिरियस डॅमेज टू ॲग्रिकल्चरल क्रॉप्स. वाय? दी मंकी कंज्युम प्लांट फूड प्लांट ॲज अ फूड अँड ऑल्सो चेंज देअर फूड हॅबिट विथ चेंज इन द सीझन, म्हणजे प्रत्येक सीझनला तो सीझननुसार वेगवेगळे त्याच्या फीडिंग हॅबिट असतात, त्याच्यामुळं तो खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतो. अटॅक ऑफ मंकी कुड रिझल्ट इन सेवर डॅमेज टू आवर क्रॉप. देन हाऊ कॅन वी कंट्रोल दी मंकी, मिक्स 1/3 कप ऑफ फ्लोअर, 2 टेबलस्पून चिली पावडर अँड 2 टेबलस्पून मस्टर्ड पावडर अँड स्प्रिंकल दी मिक्सचर इन दी गार्डन टू कीप अवे मंकी, म्हणजे आपण हे पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं आहे. तर हे चिली असेल किंवा फ्लोअर असेल ह्याचं मिक्सचर आपण क्रॉपवरती आपल्या स्प्रे करू शकतो. देन द मिक्सचर ऑफ 4 कप ऑफ वॉटर अँड सम व्हिनेगार कॅन बी स्प्रिंकल विथ द पेपर ऑन व्हिजिटेबल विल डिटर द मंकी फ्रॉम द इटरनेम. द प्रॅक्टिस ऑफ ड्रायव्हिंग देम अवे बाय बीटिंग द ड्रम्स, हे पण पाहिलेलं आहे आपण. तर जे ड्रम्स असतात तो आपण बीट करतो आणि ज्या आवाजा थ्रू किंवा जे वाईल्ड डॉग्स असतात, वेल ट्रेन डॉग्स असतात, सॉरी वाईल्डपेक्षा जे वेल ट्रेन डॉग्स असतात त्याच्या थ्रू पण आपण त्यांना आपल्या पिकांपासून दूर लावू शकतो. तसेच यूज ऑफ फायर क्रॅकर्स, म्हणजे आपण फटाके किंवा रश्शी बॉम्ब सुतळे बॉम्ब यूज करून आपण हे पाहिलेलं आहे. नंतर काय एलिफंट, एलिफंट हाऊ टू डॅमेज टू आवर क्रॉप. एलिफंट फीड ऑन ॲग्रिकल्चर क्रॉप सीड बार्स, मेनली आता पहा तुम्ही जो हत्ती आहे तो आपले जे फ्रूट ट्रीज असतील किंवा ट्रीज असतात त्याच्या बार्क म्हणजेच काय साली जास्त प्रमाणावर खातो, तसेच हे आहे आपले त्याचे जे लीव्ज आहेत ते पण मोठ्या प्रमाणावरती खातो. दे यूज दी अर्टस टू पुल आउट द बार्क फ्रॉम द ट्रीज अँड डिग रूट आउट द ग्राउंड, म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या प्रमाणावरती तो झाडांना अपरूट करतो, म्हणजेच मुळासकट उपटून बाजूला टाकतो. दे ट्रॅम्पल क्रॉप अँड डॅमेज क्रॉप फील्ड, म्हणजे तो पायाने मोठ्या प्रमाणावरती तुडवा करतो. ऑल्सो इलेफंट कॉज डॅमेज टू क्रॉप बोथ इन द प्री हार्वेस्ट अँड पोस्ट हार्वेस्ट, म्हणजे काढणीपश्चात आणि काढणीच्या अगोदर आणि काढणीनंतरही तो खूप मोठ्या प्रमाणावरती
डॅमेज करू शकतो. तर आपण कंट्रोल मेजर पाठीमागं पाहिलेलं आहे, बजिंग ऑफ बीज म्हणजे तो जो आवाज आहे कशाचा, बीज म्हणजे ज्या हनीबीज आहेत कोणत्या मधमाशा, त्यांना मोठ्या प्रमाणावरती त्यांचा साऊंड असतो, त्यालासुद्धा हत्ती खूप मोठ्या प्रमाणावरती घाबरून जातात. देन नॉईज, इट इज कॉमन प्रॅक्टिस टू लाऊड नॉईज टू स्केअर अवे इन्स्ट्रक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे आपण कशाचाही मोठा आवाज केल्यानंतर ते लांब जाऊ शकतात. नॉईज मेकर्स इन्क्लूड द क्रॅकर्स म्हणजे फटाके, पाईप्स कॅनॉन्स, व्हेकल हॉर्न्स अँड रायफल शॉट्स, म्हणजे आपण जे बंदुके असतील किंवा व्हेकलचे हॉर्न्स असतील ह्याचा नॉईज करूनसुद्धा हत्तींना पिटाळून लावू शकतो. देन लाईट, ब्राईट लाईट, ऑइल लॅम्प्स हे पण आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे पाठीमागच्या. देन स्मोक फायर, इन सम एरियाज पीपल बर्न एलिफंट डंग्स दॅट विल दी स्मोल्डर अँड क्रिएट द हेवी ॲक्राईड स्मोक, म्हणजे जे एलिफंटचं डंग असतं, शेण असतं, त्याचा धूर करायचा, त्या धुराच्या वासाने हत्ती आपल्या क्रॉपपासून दूर जाऊ शकतात किंवा ते डॅमेज करायला येणार नाही. देन हॉट चिलीज, हॉट चिलीज म्हणजे कोणते, आपल्या ज्या तिखट चिली असतात, मिरच्या असतात, त्याचा जर स्प्रे केला आपण पिकांवरती किंवा त्या चिली आहेत त्या आपल्या क्रॉपच्या कडेने ट्रॅप क्रॉप म्हणजेच काय संरक्षक पीक म्हणून आपण त्याला लावू शकतो. इलेफंट जिओ फेन्सिंग म्हणजे GPS त्या थ्रू आपण ते त्याला कॅच करू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. नंतर आहे डियर, डियर म्हणजे यू नो जनरली अबाउट डियर, दे हाऊ टू डॅमेज आवर क्रॉप. डियर फ्रिक्वेंटली प्रेफर ॲग्रिकल्चरल क्रॉप रादर दॅन वाईल्ड फूड्स, म्हणजे बऱ्यापैकी त्याला आपलं ॲग्रिकल्चरचं फूडच प्रेफर करतो. डियर हॅज बीन सर्ज ऑफ डॅमेज अमॉंग दी फार्म अँड गार्डन, जस्ट टू डियर कॅन प्रोड्यूस अ हर्ड ऑफ 35 डियर्स इन जस्ट 7 इयर, म्हणजे बघा 7 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आहे, तर 35 डियर तो प्रोड्यूस करू शकतो. त्याच्यामुळे जो आपला फील्ड लॉस आहे किंवा जे पिकांचं नुकसान आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, आपण महाराष्ट्र रिजनमध्ये पाहतो आहे. इन ॲडिशन टू फ्लावर बेड्स अँड व्हेजिटेबल गार्डन्स, कॉर्न्स, पीज, कॉटन, वॉटरमेलॉन, पीनट्स, ग्राम्स क्रॉप एक्सपिरियन्स दी मोस्ट डॅमेज फ्रॉम द डियर्स, म्हणजे आपण आपल्या भागामध्ये पाहतो काय की जे डियर आहे, हरिण आहे, मोठ्या प्रमाणावरती जे व्हेजिटेबल क्रॉप्स असतील किंवा कॉर्न्स, पीज, वाटाणा झालं, कापूस झालं, वॉटरमेलॉन, पीनट्स असेल, ग्राम क्रॉप्स म्हणजे हरभरा असेल, याच्यामध्ये हरणांद्वारे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलं जातं. देन हाऊ वी कॅन कंट्रोल द डियर्स टू अवॉइड आवर फार्म प्रोड्यूस, ओके, मेन मेथड ऑफ वाईल्ड डियर कंट्रोल इन्क्लूड ट्रॅपिंग, आपण त्याला ट्रॅप करू शकतो. देन ग्राउंड अँड एरियल शूटिंग, म्हणजे हे याच्यावरती सध्या बॅन आलेलं आहे. फेन्सिंग, वायर फेन्सिंग, डिफरंट टाईप्स ऑफ फेन्स राहतात, वाईल्ड फेन्स असतं, प्लास्टिक फेन्सिंग असतात, म्हणजे आपण त्याला साईडने फेन्सिंग करू शकतो. आपल्याला इलेक्ट्रिक फेन्सिंग, झटका मशीन म्हणजेच काय, थोड्या प्रमाणावरती त्याला करंट दिलेला असतो की अशा रीतीने ते फक्त रिपेल होईल, त्याच्यापासून बाजूला जाईल, तर त्याला कोणतीही जीवित हानी न होता फक्त तो त्याला एक इलेक्ट्रिक करंट किंवा एकदम हळुवारप्रमाणे शॉक बसेल. देन फायर क्रॅकर्स म्हणजेच फटाके, आपल्याला जनरली माहीत आहे, तर त्याच्या साऊंडनेसुद्धा तो जाऊ शकतो. देन ब्लू बुल्स म्हणजेच नीलगाई, नीलगाई ह्या मोठ्या प्रमाणावरती जो आपला मराठवाडा रिजन असेल किंवा विदर्भ आहे या एरियामध्ये आढळतात. नीलगाई इज हायली ॲडॅप्टिव्ह अँटीलोप्स नॅचरली डायर्नल, म्हणजे ते कधी दिवसा पण आणि रात्री पण खातात. डायर्नल्स मीन्स इट गोज फील्ड क्रॉप ग्रेजिंग इन द इव्हिनिंग अँड नाईट्स, म्हणजे ते संध्याकाळी आणि रात्री ग्रेजिंगसाठी जातात. इट ऑल्सो फाउंड टू डॅमेज मोस्ट ॲग्रिकल्चरल क्रॉप फेअर इन हाय डेन्सिटी नीलगाय एरियाज डॅमेज टू फीड ग्राम मूंग मस्टार्ड, म्हणजे गहू असेल, मूग असेल किंवा मोठमोठे मोहरीचे फील्ड असतील त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती नीलगाई ह्या डॅमेज करतात. इट्स कॉज नॉट ओनली बाय ग्रेजिंग बट ऑल्सो थ्रू ट्रॅम्पलिंग, रेस्टिंग इन द फील्ड अँड डेली मुवमेंट ऑफ द ॲनिमल, म्हणजे ते संध्याकाळी नॉकचुर्नल हॅबिट असतात त्यांच्या खायच्या, म्हणजे डायर्नल दिवसा आणि रात्रीही त्या तिथंच थांबतात, तसेच पिकांची मोठ्या प्रमाणावरती नुकसान करतात. देन हाऊ वी कंट्रोल द नीलगाईज ऑर ब्लू बुल्स,
एनीवन फेन्सिंग वायर फेन्सिंग प्लास्टिक फेन्सिंग इलेक्ट्रिक फेन्सिंग मीन्स झटका मशीन फायर क्रॅकर्स पेट डॉग्स कॅन कंट्रोल दी बुल्स म्हणजे आपले डॉग्स आहेत ते आपण त्याच्या थ्रू त्यांना आपण कंट्रोल करू शकतो बीटिंग दी ड्रम्स ओके देन नेक्स्ट ॲनिमल वाईल्ड रॅबिट्स यू वेल नोन अबाउट रॅबिट हाऊ टू डॅमेज टू आवर क्रॉप ओके रॅबिट वॉट इज द नेचर ऑफ डॅमेज ऑफ रॅबिट रॅबिट आर हर्बिवरस हू फीड बाय इटिंग वीड्स ग्रासेस क्लोवर वाईल्ड फ्लॉवर अँड फ्लावर व्हेजिटेबल प्लांट अँड ॲग्रिकल्चरल क्रॉप इन वार्मर सीझन बघा आता उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते जे व्हेजिटेबल्स असतात जे भाजीपाला पिकं असतात याच्यामध्ये रॅबिट थ्रू खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलं जातं देन हाऊ वी कॅन कंट्रोल द वाईल्ड रॅबिट टू आवर फार्म ट्रॅप अँड स्नेअर्स मीन्स यूज ऑफ केज ट्रॅप ड्रॉप बॉक्स ट्रॅप और स्प्रिंग ट्रॅप्स म्हणजे जे सापळे असतात ते आपण यूज करू शकतो प्लेस देम हेअर दे विल बी एक्सपोज टू सेवर वेदर प्लेस देम नियर बॉक्स अर्थ और बॅजर शेड यूज सेल्फ लॉकिंग स्नेअर्स म्हणजे जे सापळे असतात ते आपण कसे सेल्फ लॉकिंग म्हणजे ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते लॉक होतात असे सापळे आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो किंवा फेन्सिंग असेल जे कॉटन वायर नेट असतात स्ट्रेन वायर असतात त्याच्या थ्रू आपण फेन्सिंग करू शकतो तसेच फेरेटिंग म्हणजेच आपण शिकार करू शकतो त्याची डोमेस्टिकेटेड पोलकॅट यूज फॉर कॅचिंग दी रॅबिट बघा ज्या पोलकॅट असतात त्या रॅबिट कॅच करण्यासाठी किंवा आपण त्यांना पकडण्यासाठी यूज करू शकतो देअर आर थ्री टाईप्स ऑफ फेन्सिंग फॉर कंट्रोलिंग इलेक्ट्रिक नेटिंग इलेक्ट्रिक स्ट्रेन वायर परमनंट वायर मेश नेटिंग और बाइटिंग इज द मोस्ट कॉस्ट इफेक्टिव वे टू रिड्यूस द रॅबिट पॉप्युलेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं सोडियम क्लोरा ॲसिटेट आहे ह्याचं बाईट ठेवायचं म्हणजेच ते एक विष असतं ओके या प्रकारे आपण आपल्या पिकांचं जे जंगली प्राणी आहेत त्याच्यापासून संरक्षण करू शकतो कोणते कोणते आहेत तर वाईल्ड रॅबिट्स आणखी ब्ल्यू गाईज ब्ल्यू बुल्स म्हणजेच नीलगाईज तसेच डियर्स हरिण असेल तसेच एलिफंट्स आणखी मंकीज मेनली मंकीज अँड वाईल्ड बोर्स ओके थँक्यू